महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण 1.5 वर्षापेक्षा जास्त कोरोनाची महामारी सुरू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवसाय उद्योजकांवर कुऱ्हाड कोसळली आहे, त्यामुळे ते बंद पडलेले आहेत. या व्यावसायिकातील काही लोकांना आपली रोजची नोकरी सोडावी लागली, त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना स्वतंत्ररित्या पॅकेज जाहीर केले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु लॉकडाऊन काळामध्ये बरीच वर्तमानपत्र बंद पडली, काहींना स्वतंत्र आवृत्त्या बंद कराव्या लागल्या. अशा वेळी काही पत्रकारांना आपली रोजची नोकरी सोडून घरी बसावे लागले आहे, तर वर्तमानपत्र आवृत्त्या बंद झाल्याने त्या त्या विभागातील फील्डवरती काम करणारे वार्ताहर यांच्या बातम्या प्रसिद्ध होणेही बंद झालं, त्यामुळे वार्ताहरच्या बातम्या बंद तर जाहिरात बंद. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या वार्ताहरांना आपल्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे, त्यामुळे अशा पत्रकारांना वेळप्रसंगी सहकुटुंब आत्महत्या कराव्या लागतील या संभाव्य याचा विचार करून विद्यमान मुख्यमंत्री आमदार उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे. आवाज टीव्ही न्यूज साठी सागर पाटील, सातारा. नमस्कार, मी विश्वास मोहिते, तिरंगा रक्षक न्यूजपेपरचा संपादक आणि अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीचा संस्थापक अध्यक्ष. गेले 1.5 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाची महामारी सुरू आहे. यामध्ये कोरोनामुळे बऱ्याच वेळा लॉकडाऊन करावं लागलं आणि यामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मंडळींवरती उपासमारीची वेळ आली. यामध्ये विशेषतः लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांवरतीही उपासमारीची वेळ आली. काही वृत्तपत्र आवृत्त्या बंद कराव्या लागल्या, तर काही ठिकाणी रोजचे असणारे उद्योग, रोजची असणारी नोकरी पत्रकारांना सोडून घरी बसावं लागलं, त्यामुळे बहुतांश पत्रकारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. या कोरोनामध्ये, कोरोना या रोगामुळे काही पत्रकारांना जीव गमवावे लागले, तर काही ठिकाणी या कोरोनाच्या महामारीमुळे उपासमारीची वेळ आली, आर्थिक अडचणीत आले आणि काही पत्रकारांना कौटुंबिक अडचणींमुळे या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या कराव्या लागल्याची ही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाली. मुख्यमंत्री महोदयांनी या लॉकडाऊन काळामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना पॅकेजेस जाहीर केली ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु याबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकारांचाही विचार करावा. ज्यांनी प्रत्यक्षात फील्डवरती कामं केली त्या वार्ताहर मंडळींच्या बातम्या नाही तर जाहिराती नाही, जाहिराती नाही तर कमिशन नाही, त्यामुळं टोटल त्यांचा 100% असणारा उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ते बंद झालेलं आहे, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा. आणि आता सध्या पत्रकारांना असणारी आर्थिक अडचण, त्यांच्या असणाऱ्या ज्या ठिकाणी राहत आहे त्यांच्या घरभाड्याची, त्यांना असणाऱ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची, ही जबाबदारी पेलताना मोठ्या समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून पत्रकारांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज जाहीर करावं, अशी मी मागणी एक फील्डवर काम करणारा पत्रकार आणि एका संघटनेचा पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती करतो. या माझ्या मागणीचा आणि सर्व पत्रकारांच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घ्यावा आणि तो सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा राज्य मंत्रिमंडळ तसेच विद्यमान मुख्यमंत्री यांच्याकडून करतो. जय हिंद, जय भारत.